नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सावीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टॉपिक म्हणजे हडप्पा संस्कृती मित्रांनो या टॉपिकवर अनेक वेळा विविध स्पर्धा परीक्षांमध्ये थेट प्रश्न विचारले गेले आहेत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओ लेक्चरला हडप्पा संस्कृती इसवी सन एकोणीसशे एकवीसमध्ये रावी नदीच्या काठी पंजाबमध्ये हडप्पा येथे सर्वप्रथम उत्खनन सुरू झाले होते म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे नाव मिळाले तसेच मित्रांनो या संस्कृतीला सिंधू संस्कृती असेही ओळखले जाते आणि हडप्पाच्या दक्षिणेला सुमारे सहाशे पन्नास किलोमीटर अंतरावर सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये कुठे सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये मोहेन जोदडो येथे उत्खनन झाले त्यानंतर धोलाविरा लोथल कालीबंगन दायमाबाद इत्यादी ठिकाणीही उत्खनन करण्यात आले तर लक्षात ठेवा मित्रांनो इसवीस सन एकोणीसशे एकवीस मध्ये रावी नदीच्या काठी पंजाबात हडप्पा येथे सर्वप्रथम उत्खनन झाले तुम्ही इथे पाहू शकता मोहन जदोडो हे सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये आहे तसेच धोलाविरा आपण इथे पाहू शकतो हडप्पा इथून सर्वप्रथम उत्खनन सुरू झाले ही सिंधू नदी पाकिस्तानामधून वाहते तर मित्रांनो दायमाबाद लोथल यांसारखी ठिकाणी आपण इथे लक्षात ठेवा तुम्ही हे तुम्हाला जर प्रश्न आले तर नक्की उपयोगात पडेल हडप्पा हडपतीची जे वैशिष्ट्य आहे ती सर्वसाधारणपणे सर्वच ठिकाणी भांडी खेळणी मुद्रा मृतदेह पुरण्याची पद्धत यांमध्ये त्यांचा समावेश असतो तर कोणत्या गोष्टी नगर रचना रस्ते घरबांधणी सांडपाण्याची व्यवस्था मुद्रा भांडी खेळणी मृतदेह पुरण्याची पद्धत या गोष्टी हडप्पा संस्कृतीचे वैशिष्ट्य आहेत आणि त्या सर्व ठिकाणी सारखेच असतात घरे आणि नगर रचना आपण आता एक एक वैशिष्ट्य पाहूया तर हडप्पा संस्कृतीच्या लोकांची घरेही आणि दुसरे इतर बांधकामे सुद्धा कशाची होती तर भाजक्या विटांची होती आणि मधोमध चौक असत आणि त्या खोल्या अशा प्रकारची घरांची रचना असे तर घरांच्या आवारामध्ये विहिरी स्नानगृहे शौचालय इत्यादी गोष्टी असत तसेच सांडपाणी वाहून नेण्याची तिथे उत्तम व्यवस्था होती रस्त्यावरील गटारे विटांनी बांधून काढलेली होती आणि ती झाकलेली सुद्धा असत तुम्हाला माहितीच असेल गटारे झाकण्याचे कारण कारण गटारामुळे रोगराई पसरते त्यामुळे ती झाकलेली असत तसेच रस्ते रुंद असून एकमेकांना ते काटकोणात छेदत होते अशा पद्धतीने तिथले घरे आणि त्यांची नगर रचना होती तर नगरांचे देखील दोन किंवा अधिक विभाग असत किती दोन किंवा अधिक विभाग आणि प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी केलेली असे तर आपण इथे पाहू शकता ही हडप्पा संस्कृतीमधील विहीर आहे सर्व काही इथे विटांनी बांधलेली आहे हे पक्क्या विटांनी बांधलेले आहे तर हे जे विटा आहेत ह्या पक्क्या विटा असण्याचं कारण काय तर विहिरीतलं पाणी झिरपून घेऊ नये म्हणून आपण दुसरं वैशिष्ट्य पाहूया मुद्रा हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्राधान्याने चौरस आकाराच्या सिएटाईट नावाच्या दगडापासून बनवलेल्या बनवलेल्या होत्या तर मुद्रांवर प्राण्यांच्या आकृती आहेत आणि त्यामध्ये बैल म्हैस हत्ती गेंडा वाघ यांसारखे खरेखुरे प्राणी एक शृंगासारखे कल्पित प्राणी आपल्याला पाहायला मिळतात इथे पाहू शकता तुम्ही एकशृंग म्हणजे एक, एक शिंग असलेले प्राणी तर हे एक शृंगासारखे प्राणी आणि इथे बैलासारखे प्राणी आपल्याला पाहायला मिळतात तर इतर प्राण्यांच्या आकृतीप्रमाणेच मनुष्याकृती ही या संस्कृतीमध्ये या संस्कृतीच्या मुद्रांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात या मुद्रा ठसा उमटवण्यासाठी वापरल्या जात असत तर या मुद्रा तुम्ही पाहू शकता तसेच आता पुढचे वैशिष्ट्य भांडी हडप्पा संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननातून विविध प्रकारची आणि विविध आकारांची भांडी मिळाली आहेत त्यामध्ये लाल रंगाच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाने नक्षी काढलेली भांडी आहेत आणि नक्षीच्या नमुन्यांमध्ये माशांचे खवले एकमेकांत गुंतलेली वर्तुळे पिंपळ पान यांसारख्या विविध प्रतीकांचा समावेश केलेला आहे तर विशेषतः कोणत्या रंगाची भांडी तेथे ते आपल्याला पाहायला मिळतात लाल रंगाच्या आणि त्यावर काळ्या रंगाने काढलेली नक्षी तसेच हडप्पा संस्कृतीचे लोक जेव्हा मृ मुर, मृत व्यक्तीचे दफन करत असत तेव्हा त्या ते शवाबरोबर मातीची भांडी देखील पुरत असत म्हणजे जमिनीमध्ये जेव्हा त्या व्यक्तीला गाडले जात असत तेव्हा त्यात ते मातीची भांडी देखील पुरत असत आणि हीच भांडी त्यावेळी पुरलेली असत ती काही कालांतराने उत्खननात आपल्याला सापडली तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे मातीची भांडी दिलेली आहेत ही त्या काळातली भांडी आणि ही ज्या काळ्या रंगाने त्यावर केलेली दिसतात ते नक्षीकाम तसेच पुढचं वैशिष्ट्य म्हणजे महास्नानगृह तर मोहन जदोड येथे एक प्रशस्त स्नानगृह सापडले आहे महास्नानगृहातील स्नानकुंड जवळजवळ दोन पॉइंट पाच मीटर खोल किती दोन पॉईंट पाच मीटर खोल आणि त्याची लांबी बारा मीटर आणि रुंदी सात मीटर होती कुंडांमधील हे बांधकाम होते ते पक्क्या विटांनी बांधलेले होते त्याचे कारण मगाशीच सांगितले जसे विहिरींचं तसेच याचेही बांधकाम पक्क्या विटांनी केलेले होते कारण पाणी झिरपून जाऊ नये तर यामध्ये उतरण्यासाठी व्यवस्था होती तशीच त्यातले पाणी वेळोवेळी बदलले जात होते ते पाणी बदलण्याची सोय त्यामध्ये होती तर तुम्ही हे पाहू शकता महास्नान गृह हे मोहन इथे सापडले एक प्रशस्त महास्नान गृह इथे दिसतं आपल्याला इथून आणि इथून ही त्यात उतरण्याची सोय दिसते आपल्याला तर पुढचं वैशिष्ट्य म्हणजे तिथले लोकजीवन हडप्पा संस्कृतीचे लोक हे शेती करायचे कालिबंगन येथे नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळालेला आहे कालिबंगन येथे नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळालेला आहे तसेच तेथील लोक वेगवेगळी पिके घ्यायची आणि त्यामध्ये जास्ती करून काय असायचं गहू सातू ही पिके असायची आणि राजस्थानमध्ये सातूचे पीक तर गुजरातमध्ये नाचणीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जायचे याखेरीज वटाणा तीळ मसूर इत्यादी पिके देखील तिथे आढळत हडप्पा संस्कृतीच्या लोकांना कापूस माहीत होता म्हणजे कापसाबद्दल ते ज्ञात होते तर तिथले महत्वाची पिके कोणती होती वाटाणा तीळ मसूर गहू बारली गुजरात मध्ये नाचणी इत्यादी तसेच आपण पाहू शकता की हडप्पा संस्कृतीमध्ये दागिने कोणते वापरले जात होते हे हडप्पा संस्कृतीतील दागिने आहेत त्यात विविध दा प्रकारचे दागिने आपल्याला उत्खननामध्ये सापडले हे सोने तांबे रत्ने शिंपले कवड्या बिया इत्यादींचे होते अनेक पदरी माळा ह्या माळा आपण बघू शकतात यामध्ये अनेक पदर आहेत तर तसेच अंगठ्या बाजूबंद कंबरपट्टा इत्यादी अलंकार स्त्री पुरुष वापरत असत आणि स्त्रियांच्या ज्या बांगड्या होत्या त्या त्या दंडापर्यंत घातल्या जात असत तसेच हडप्पा संस्कृतीतील व्यापार तर ते लोक भारताबाहेरील देशांशी व्यापार करत असत आणि सिंधूच्या खोऱ्यात चांगला दर्जाचा कापूस होत असे तो ते पश्चिम आशिया दक्षिण युरोप आणि इजिप्त या प्रदेशात निर्यात करत असत तसेच सुती कापड देखील निर्यात होत असे इजिप्तमध्ये मलमलीचे कापड हरप्पा संस्कृतीचे व्यापारी पुरवत होते आणि काश्मीर दक्षिण भारत इराण अफगाणिस्तान बलुचिस्तान येथून चांदी जस्त मौल्यवान खडे मानके देवदार लाकूड इत्यादी वस्तू आणल्या जात असत तर संस्कृतीतील व्यापारामध्ये निर्यात मोठ्या प्रमाणावर व्हायची तसेच आयात देखील होत असे हे एक महत्त्वाचे आहे की सिंधूच्या खोऱ्यातील कापूस तिथे चांगला पिकायचा त्यामुळे तो कापूस निर्यात होत असे तसेच परदेशांशी चालणारा व्यापार हा खुशकीच्या आणि सागरी अशा दोन्ही मार्गाने व्हायचा खुशकीच्या मार्गाने म्हणजे जमिनीवरून आणि सागरी मार्गाने अशा दोन्ही मार्गाने तेथे त्या काळात व्यापार होत असे आणि लोथल येथे प्रचंड आकाराची गोदी सापडली आहे लोथल येथे प्रचंड आकाराची गोदी सापडली आहे हडप्पा संस्कृतीतील अरबी समुद्राच्या किनाऱ्याने चालत असे तर हडप्पा संस्कृतीचा व्यापार कुठून चालत असे तर अरबी समुद्राच्या किनाऱ्याने चालत असे इथे तुम्ही पाहू शकता हे पूर्ण लोथलचे वर्णन आहे तसेच हडप्पा संस्कृती ही भरभटी भर्बार ती भरभराटीला आलेली संपन्न अशी नागर संस्कृती होती तिने भारतीय संस्कृतीचा पाया घातला होता तर हडप्पा संस्कृती ही एक भरभराटीला आलेली संपन्नशी नागरी संस्कृती होती आणि भारतीय संस्कृतीचा पाया कोणी घातला तर हडप्पा संस्कृतीने घातला धन्यवाद मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा